आजपर्यंत खूप सहन केलं पण आता नाही. हे असं बांधून घेऊन स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर करायचं काय होतं हिला? तू नीलाची बहीण आहेस म्हणून सहन करतोय तुला फक्त. आजपासून ही माझ्या आसपासही नकोय मला. आई तुम्ही काय आलात? विलासनी बघितलं तर? तू काळजी नको करूस, मी मागच्या अंगणातून आले. बाय. या क्षणात तुका फार एकटा एकटा वाटता ना, पण तू एकटी नाहीसस, आम्ही असे तुझ्या पाठीशी. अरे राधा, विलास तुला काहीही जरी बोलला ना तरी तू त्यामुळे खचून नकोस. नाही आई, विलासच्या बोलण्याचा राग नाही येत मला, आणि वाईट तर त्याहून नाही वाटत. उलट माझ्या आशा खूप वाढल्या आहेत माहितीये. म्हणजे आधी ना मी आणि विलास एकमेकांची खूप भांडायचो, आमचं एकमेकांची पटायचंच नाही. त्याला मी आणि मला तो अजिबात नाही आवडायचं, पण असंच भांडता भांडता आम्ही एकमेकांच्या कधी प्रेमात पडलो ना हे आमचं आम्हालाच कळलं नाही. बघलं सासूबाई, इतकं सगळं झालं तरी किती समजुतीन घेता आता. पण राधा, तू हे आमच्या समाधानासाठी नाही ना बोलतेस? नाही आहे, खरंच नाही. उलट तुम्हाला माहितीये मी किती भाग्यवान आहे. मला सगळ्यात जास्त आवडणारी व्यक्ती एकाच जन्मात दोनदा प्रेमात पडणार आहे माझ्या. माझं हे भाग्य माझ्यापासून कोणीही हिरावून नाही घेऊ शकत. इथेच आहेस ना तू कुठेतरी? हा, या फुलांनी चोरी पकडली तुझी, कुठे आहेस तू? नीला, विलास मी सुद्धा तुझ्या रूम मध्ये परमिशन न घेता आले. नीला, वेडीस का तू?
मला तर तू सतत आजूबाजूला हवी असतेस. आता मला सतत तुझ्या आजूबाजूला असणं गरजेचं आहे विलास. तू एकटाच हे कळल्यावर राधाने काय गोंधळ घातला बघितलंस ना. नीला, तिचं नावही काढू नकोस आता. तुला तितका त्रास होतोय तर मला किती होत असेल विचार कर विलास. विलास, मला ना भीती वाटते. तू एकटाय त्याचा फायदा घेऊन तिने तुला परत त्रास दिला तर मला खूप भीती वाटते रे विलास. नीला, हे बघ, तिने बांधलेली गाठ तू कापून टाकलीस आणि आता जर तिने आगाऊपणा करायचा प्रयत्न केला ना तर मी किती वाईट वागू शकतो हे कळेल तिला. तू काय काळजी करतेस? मी आहे ना. तुझ्या मनात राधाबद्दलचा तिरस्कार असाच धगधगत ठेवणार आहे मी, ज्यात तुमच्या प्रेमाच्या सगळ्या आठवणी जळून खाक होतील. तू पण तर अजून जागेच असणार नाही. आजी, तू रागवणार नसशील तर तुझ्याकडे थोडं काम असा. बोल ना. आलोच. तिला कशाला आणलेस इथे? तिच्या पाठोपाठ विलास येणार आणि ती सगळी सर्वसर्व मिस करणार. त्याची काळजी तुम्ही नका करू आजी. विलास औषध घेऊन झोपलाय. आजी, तू माझ्याकडे आता रागाने बघू नकोस. मी काय सांगतोय ना ते आधी ऐकून घे. तू सांगणार मला आता? हा, माझे केस उन्हात पांढरे झालेत का? समोरच्याच्या मनात काय मला त्याच्या नजरेतून कळतंय. आणि हिला इथं आणून पुन्हा तू मूर्खपणा करणार आहेस हे तुझ्या नजरेत मला धडधडीत दिसत. या घरात तुझी काय किंमत आहे हे दाखवण्यासाठी मला बोलवलंयस इथे? तू जरा शांत राहशील? बोलू मी. आजी, कसं आहे ना, आपण जर तिघे असेच भांडत राहलो ना तर आपल्याला फुकट मिळेला चान्स असाच जाईल. नाही आजी, विलास मधल्या काळात लो सगळं विसरलं पण राधा त्याच्या पाठीशी अजूनही आहे. तुला कोणाची तरी मदत लागणारच. ती मला मदत करणार? आजी, कसं आहे ना, या नीलावर त्या इलासचं प्रेम अस आणि तुझ्यावर भक्ती नाही.
आणि तुम्ही दोघी जर एकत्र आलात तर त्या पटावरच्या राजाला सहज प्यादा बनवू शकाल. माझं काम होईपर्यंत विलासच्या या देवतासमोर मला ही डोकं टेकवणं भागच आहे. नंतर संधी साधून हिचाही काटा काढता येईल. काटा निघतो हे काही खोटं नाही आहे. आता या राधाला मार्गातून दूर करण्यासाठी नीलाचाच वापर करणं आहे. नंतर हा काटा तात कोरायच्या लायकीचा राहणार नाही आहे. जिंका नीला सोबत बैवाजींच्या खोलीत जाताना बघलाय. नक्कीच काहीतरी काळबेर असा. बाय तू सावध रवा. राधाचा आवाज ऐकू आला. ही चष्मीश आता स्वप्नातही यायला लागली. काय गो बाय, ती महामाया दिसली काय गो खय? नाही वहिनी, नीलाच नाही तर हे आणि बैवाजी सुद्धा सकाळपासून कुठे दिसत नाहीयेत. अगो पण मी सकाळपासून स्वयंपाक घरातच असा. घरातून कोण एक बाहेर जाऊक नाही अजून. मला वाटतं ते तिघे बैवाजींच्याच खोलीत असतील. तर मलाही तीच शंका येते वहिनी. वहिनी वहिनी, तिला सांगा माझ्या समोर येऊ नको म्हणून. मला नाही आवडत. किती होया असं काय तुमका भाऊजी? नीलाला पाहिलत का तुम्ही? नीला गेली आहे सती. बाहेर गेली.
सांगलास मका सांगू भाऊजींका? अहो बहिणी, विलास जर नीलाला शोधत बयोआजींकडे गेला तर मला जे काम करायचंय ते साध्य नाही होणार. आलेच मी बहिणी. प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीट आणि चोख पार पाडणं आहे हे मंत्र खरं. मी तर सर्वात मोठं काम करते. एकतर मी विलासला बरं होऊ देत नाहीये आणि दुसरं म्हणजे मी त्याच्याशी लग्न करते. लग्न होईल तेव्हाची गोष्ट आहे ग, पण जेव्हा केव्हा लग्न होईल त्याच्यानंतरही सगळ्या गोष्टी लगेच आपल्या हातात येतील असं नाही. अगं, या संपत्तीचा अधिकार एकट्या विलासचा नाहीये, तो राधा आणि विलास यांचा एकत्रितपणे आहे. त्यामुळे तुझं आणि विलासचं लग्न होण्याच्या अगोदर राधाचा आणि विलासचा घटस्फोट होणं फार गरजेचं आहे. कळतंय? डिवोर्सच करायचंय ना? अगदी साध आहे. तसही विलासला राधा आवडतच नाही. असंगाशी संग, प्राणाशी गाठ. का? काय झालं? काय झालं काय? राधाच इलाशी लग्न झालंय हे सुद्धा इलाशच्या लक्षात नाही. मग तो डिवोर्स पेपर वर सह्या कशा करणार? नाही. विलास सोड ग, पण राधाचं डोकं तरी ठिकाणावर आहे की नाही? मग ती घटस्फोटाच्या कागदावर का सही करेल? करेल. आपल्याला खूप हुशारीनं प्रत्येक गोष्ट ठरवायला लागेल. कोण आहे? पैवाजी, मी राधा. काय ग, काय झालं? मला तुमच्याशी बोलायचं होतं जरा, विलास बद्दल. आत्ता? Thank you.